మీ తల్లిదండ్రులను గురువులను కులదైవాన్ని ఒకసారి స్మరించుకోండి అలాగే అలమేలు మంగా సమేతుడైనటువంటి వెంకటేశ్వర స్వామి వారిని ధ్యానం చేసుకోండి సంకల్ప విధానం తెలిసిన వాళ్ళు అనుసరించండి లేని వాళ్ళు అంజలి గటించి భగవంతుని ధ్యానం చేసుకుంటూ మాతో చెప్పగలిగిన వారు పలకవచ్చు లేదా స్మరించుకోండి ప్రశాంతంగా భగవద్ ధ్యానం చేసుకోండి సంకల్ప విధానం తెలిసిన వారందా ప్రాణాయామం పనిటి సంకల్పంతలే ముద్రలే ఉకారలా ఇల్లన్నాల్ అబాబా అంజలి గటించి ఉకాంతికుంగో నాంగ సోల్ర సంకల్పతే சொல்ல முடியுமானாலும் சொல்லுங்கோ இல்லைன்னா தாயாரை தியானம் பண்ணிக்கோங்க சந்தர்ப்பம் வந்தப்போ உங்கள் பேரு கோத்திரம் சொல்ல சொல்கிறேன் நீங்கள் எல்லாம் சொல்லிக்கலாம் ஓம் அஸ்மத் குருப்யோ நமஹ அஸ்மத் பரமகுருப்யோ நமஹ அஸ்மத் சர்வ குருப்யோ நமஹ அஸ்மத் பரமேஷ்டி குருப்யோ நமஹ குருப்யஶ்ச தத் குருப்யஶ்ச நமோ வாகமதி மஹே वृणीमहे चद्र आद्यौ दंपती जगदा अंबदी वंदे लक्ष्मीपतिं देवं शंखचक्रगदाधरं विद्यामूर्तिं हयग्रीवं शब्दार्थज्ञानलब्धये अमृतात्मादमेघावं अमृताहरणं विभुं पांचरात्रागमाचार्यं वंदे वैकुंठभूपतिं शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये यस्य द्विरदवक्त्राद्याः पारिषद्या परश्शतं विघ्नं निघ्नन्ति सततं विश्वक्सेनं तमाश्रयेत् गोविंद 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 अस्य श्री भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य ब्रह्मणः द्वितीयवराहार्ते श्री श्वेतवराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतमे कलियुगे प्रथमपादे जम्बूद्वीपे भारतवर्षे भरतखण्डे शकाब्दे मेरोर्दक्षिणदिग्भागे कृष्णाकावेर्योर्मध्यदेशे आदिवराहक्षेत्रे सुवर्णमगरे उत्तर दिग्भागे पद्मसरोवरी तीर्थ समीपे शुकपुरी अग्रहारे अस्मिन् वर्तमाने व्यावहारिक जामत्रमानेन प्रभवादि षष्ठी श्री विजयाभ्युदय नाम संवत्सराणाम अद्ये मंगलकर शोभकृत नाम संवत्सरे दक्षिणायने वर्ष ऋतु भाद्रपद मासे कृष्णपक्षे प्रथमायां शुभरितौ वासरः स्थिरवासरयुक्तायां रेवती नक्षत्रयुक्तायां श्री विष्णुयोग श्री विष्णुकरण शुभयोग शुभकरण एवंकुण विशेषण विशिष्टायां अस्यां शुभदिदौ श्री भगवदाज्ञया भगवत्प्रीत्यर्थं श्रीमन्नाराधनप्रीत्यर्थं मत्स्यदेवदेव्याः भगवत्याः पद्मावतीनायिक्याः प्रीत्यर्थं राजराष्ट्राभिवृद्ध्यर्थं लोकक्षेमाभिवृद्ध्यर्थं लोकक्षेमाभिवृद्ध्यर्थं संकल्पित नित्य कल्याण महोत्सवांगभूतम अस्य जमानस्य गोत्रोद्भवस्य अंदरु मी ओक गोत्रमु मी पेरु मी भार्य पेरु अन्नी कूडा ओकसारी स्मरिंचुकोंडि पिल्लल पेर्लनु एल्लारु उंगा पेरु नक्षत्रं गोत्रं उंगा पेरु उंगा आत्मले इरुक्रवा पेरु एल्लामे स्मरण पण्णिकोंगा ओरुवाडि आपका गोत्र नाम स्मरण कीजिए ममा चेप्पंडि ममा बोलि ममा चेप्प सोल्लुंगो ममा क्षेम स्थैर्य धैर्य वीर्य विजय अभय आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध फल पुरुषार्थ सिद्ध्यर्थं धन कनक वस्तु वाहन अभिवृद्ध्यर्थं राजद्वारे सर्वकार्य अनुकूल सिद्ध्यर्थं महालक्ष्म्याः परिपूर्ण कटाक्ष सिद्ध्यर्थं विशेषतः मीरु ये संकल्पं कोसं तो अम्मवारिकी योक्क कल्याणोत्सवानी निर्वर्तिस्तुन्नारो आ योक्क कोरिकनु ओक्कसारी विन्नविंचुकोंडि एदनाल नींग इंद कल्याणोत्सव वंद्रेलो अंद संकल्पत्त ओरुवाडि तायारुक्कु स्मरण पण्णिकोंगो
इस कामना के लिए आप ये कल्याणोत्सव कर रही है, उस कामना को एक बार स्मरण कीजिए। ममा जपन ममा मनोभीष्ट फल सिद्ध्यर्थम महालक्ष्मिया परिपूर्ण कटाक्ष सिद्ध्यर्थम श्री अलर्मेल मंगा समेत श्रीनिवास नित्य कल्याण महोत्सव आचार्य अनेन सहायेन करिष्ये। ఒక గంట సేపు అమ్మవారి యొక్క కైంకర్యం ఉంటుంది। Thank you।
नवो नवो भवति जायमानो यमादित्या अगुंशुमा आप्यायन्ति देविरूपे समनसा संव्ययन्ति समानन्तन्तुं परिता तनाते भो प्रभो अनुभो विश्वतो हुवे तेनो नक्षत्रे हवमागमेतं यन्ते ब्रह्मणा संविदानाः सुरत्नासो देववीतिन्दधानाः अहोरात्रे हविषा वर्धयन्तः अतिपाप्मानमतिमुक्त्यागमेमाच्यवदृश्यायते यच्छन्ति दुहिता दिवः महेवृणुते चक्षुषा तमो ज्योतिष्कृणोतु सूनरी श्रिया आसजते सूर्यः च उद्यन्नक्षत्रमर्चिमत् दशाव्यश सूर्यस्य च सम्भक्तेन गमेमहि नक्षत्रमर्चिमत् हनुमत्तेज उच्चरत् वयज्ञमिहागमत् प्रनक्षत्राय देवाय इन्द्रायेन्दुगुं हवामहे नः सविता सुवत्सनिम् उदुत्यं चित्रम् अदितिर्नवोरुष्यतु महे मोषु मातरम् इदं विष्णुः प्रतद्विष्णुः अग्निर्मूर्धा भुवः अनुनोद्यानुमतिरन्विदनुमते त्वम् सम्यवाहगश्रेष्ठ अग्निर्वा अकामयत नादो देवानागस्यामिति एतमग्नये कृत्तिकाभ्यः पुरोडाशमष्टाकपालन् निरवपत् वैसोन्नादो देवानामभवत् वै देवानामन्नादः यथा हवा अग्निर्देवानामन्नादः एवगं हवा एष मनुष्याणां भवति एतेन हविषा यजते उचैन देवं वेद प्रजुहोति ये स्वाहा कृत्तिकाभ्य स्वाहा अम्बायै स्वाहा दुलायै स्वाहा अग्न्यै स्वाहा भ्रयन्त्यै स्वाहा मेघयन्त्यै स्वाहा वर्षयन्त्यै स्वाहा शुकुनिकायै स्वाहेति प्रजापतिः प्रजा असृजत अस्मात् सृष्टाः पराचीरायन् सागुं रोहिणीमभ्यध्यायते सो कामयत उपमावर्तेत समेन या गच्छेयेति एतं प्रजापतये रोहिण्यै चरुन्निरवपते ततो वै सा तमुपावर्तत समेन या गच्छत उपहवा एनं प्रियमावर्तते प्रियेण गच्छते एतेन हविषा यजते चैन देवं वेद होत्र जुहोति प्रजापतये स्वाहा रोहिण्यै स्वाहा रोचमानायै स्वाहा प्रजाभ्य स्वाहेति सोमो वा अकामयत औषधीनागं राज्यमभिजये यमिति एतकं सोमाय मृगशीर्षाय श्यामाकं चरुं पयसि निरवपत् ततो वै स औषधीनागं राज्यमभ्यजयत् समानानागं हवै राज्यमभिजयति एतेन हविषा यजते जैन देवं वेद होत्र जुहोति सोमाय स्वाहा मृगशीर्षाय स्वाहा इन्वकाभ्य स्वाहा औषधीभ्य स्वाहा राज्याय स्वाहा भिजित्यै स्वाहेति रुद्रो वा अकामयत समांस्यामिति एतगं रुद्रायार्द्रायै प्रियङ्गवञ्चरुं पयसि निरवपत् ततो वै स पशुमान भवत् पशुमान हवै भवति एतेन हविषा यजते यौचैन देवं वेद श्रोत्र जुहोति रुद्राय स्वाहार्द्रायै स्वाहा इन्वमानायै स्वाहा वसुभ्य स्वाहेति वृक्षा वा इयमलोमकासीत् आकामयत औषधीनागं औषधेभिर्वनस्पतिभिः प्रजायेयेति सैतमदित्यै पुनर्वसुभ्यां चरुन्निरवपत् ततो वा इयमौषधेभिर्वनस्पतिभिः प्राजायत प्रजायते हवये प्रजया वसुभिः एतेन हविषा यजते उचैन देवं वेद होत्र जुहोति स्वाहा पुनर्वसुभ्या स्वाहा भूत्यै स्वाहा प्रजात्यै स्वाहेति बृहस्पतिर्वा अकामयत वर्चसी स्यामिति एतं बृहस्पतये दिश्याय नैवारं चरं पयसि निरवपते ततो वै स ब्रह्मवर्चस्य भवते ब्रह्मवर्चसि हवै भवति एतेन हविषा यजते उचैन देवं वेद होत्र जुहोति बृहस्पतये स्वाहा दिश्याय स्वाहा ब्रह्मवर्चसाय स्वाहेति देवासुराः संयत्ता आसन् ते देवाः सर्पेभ्य आश्लेषाभ्य आज्येकरं भण्निरवपन् तानेताभिरेव देवताभिरुपानयन्
एताभिर्हवै देवताभिः विशान्तं भ्रातृव्यमुपनयति एतेन हविषा यजते यौचैन देवं वेद स्तोत्र जुहोति सर्पेभ्यः स्वाहा अश्लेषाभ्यः स्वाहा दशोकेभ्यः स्वाहेति पितरो वा अकामयन्त लोकरुध्नुयामेति एतं पितृभ्यो मघाभ्यः पुरोडाशगं षट्कपालं निरवपन् ततो वै ते पितृलोकार्ध्नवन् पितृलोके हवारुध्नोति एतेन हविषा यजते उचैन देवं वेद स्तोत्र जुहोति पितृभ्यः स्वाहा मघाभ्यः स्वाहा नघाभ्यः स्वाहा गदाभ्यः स्वाहा रुन्धतीभ्यः स्वाहेति यमावाकामयत सुमान्थ्यामिति एतमद्यम्ने फल्गुणीभ्यां चरुन्निरवपते ततो वै सपशुमान भवते सुमान हवै भवति एतेन हविषा यजते उचैन देवं वेद स्तोत्र जुहोति यम्ने स्वाहा फल्गुणीभ्यः स्वाहा अशुभ्यः स्वाहेति भगो वा अकामयत भगी श्रेष्ठी देवानागस्यामिति एतं भगाय फल्गुणीभ्यां चरुन्निरवपते ततो वै स भगी श्रेष्ठी देवानाम् भवते भगी हवै श्रेष्ठी समानानां भवति एतेन हविषा यजते उचैन देवं वेद स्तोत्र जुहोति भगाय स्वाहा फल्गुणीभ्यः स्वाहा श्रेष्ठ्याय स्वाहेति सविता वा अकामयत सन्मे देवादधीरन् सवितास्यामिति एतगं सवित्रे हस्ताय पुरोडाशं द्वादशकपालं निरवपदाशूना व्रीहीणा ततो वै तस्मै श्रद्देवा अदधता सविता भवत् श्रद्धवा अस्मै मनुष्या दधते सविता समानानां भवति एतेन हविषा यजते यौचैन देवं वेद स्तोत्र जुहोति सवित्रे स्वाहा हस्ताय स्वाहा दधते स्वाहा प्रणते स्वाहा अप्रयच्छते स्वाहा अप्रतिगृह्णते स्वाहेति त्वष्टा वा अकामयत चित्रं प्रजां विन्देयेति एतं त्वष्टे चित्रायै पुरोडा समष्टा कपालं निरवपते ततो वै स चित्रं प्रजामविन्दत चित्रकं हवै प्रजां विन्दते एतेन हविषा यजते उचैन देवं वेद स्तोत्र जुहोति त्वष्टे स्वाहा चित्रायै स्वाहा चैत्राय स्वाहा अप्रजायै स्वाहेति आयुर्वा अकामयत कामचारमेषु लोकेष्वभिजयेयमिति एतद्वायवे निष्ठ्यायै गृष्ट्यै दुग्धं वयो निरवपत् ततो वै स कामचारमेषु लोकेष्वभ्यजयत् कामचारकं हवा एषु लोकेष्वभिजयति एतेन हविषा यजते उचैन देवं वेद स्तोत्र जुहोति वायवे स्वाहा निष्ठ्यायै स्वाहा कामचाराय स्वाहाभिजित्यै स्वाहेति राज्ञी वा अकामयेत श्रेष्ठ्यं देवानामभिजये वेति सामेतमिन्द्राग्निभ्यां विशाखाभ्यां पुरोडासमेकादशकपालं निरवपता ततो वै तौ श्रेष्ठ्यं देवानामभ्यजयत श्रेष्ठ्यगं हवै समानानामभिजयति एतेन हविषा यजते उचैन देवं वेद स्तोत्र जुहोति इन्द्राग्निभ्यः स्वाहा विशाखाभ्यः स्वाहा श्रेष्ठ्याय स्वाहाभिजित्यै स्वाहेति अथैतत्पौर्णमास्याज्यन्निर्वपति कामो वै पौर्णमासी कामेनैव कामगं समर्थयति प्रवेणकं स काम उपनमति येन कामेन यजते स्तोत्र जुहोति पौर्णमास्यै स्वाहा कामाय स्वाहा गत्यै स्वाहेति वा अकामयत मित्रायानुराधेभ्यश्चरुन्निरवपत् ततो वै स मित्रधेयमेषु लोकेष्वभ्यजयत् मित्रधेयगं हवा येषु लोकेष्वभिजयति य एतेन हविषा यजते य उचैन देवं वेद स्तोत्र जुहोति मित्राय स्वाहानुराधेभ्यः स्वाहा मित्रधेयाय स्वाहाभिजित्यै स्वाहेति इन्द्रो वा अकामयत ज्येष्ठ्यं देवानामभिजये अभिजयेयमिति
स एतमिन्द्राय ज्येष्ठायै पुरोडाशमेकादशकपालम् निरवपन् महाव्रीहीनाम् ततो वै स ज्येष्ठ्यम् देवानामभ्यजयत् ज्येष्ठ्यगम् ह वै समानानामभिजयति य एतेन हविषा यजते य उचैन देवम् वेद सोऽत्र जुहोति इन्द्राय स्वाहा ज्येष्ठायै स्वाहा ज्येष्ठ्याय स्वाहाभिजित्यै स्वाहेति प्रजापतिर्वा अकामयत मूलम् प्रजाम् विन्देयेति स एतम् प्रजापतये मूलाय चरुन्निरवपत् ततो वै स मूलम् प्रजामविन्दत मूलगम् ह वै प्रजाम् विन्दते य एतेन हविषा यजते य उचैन देवम् वेद सोऽत्र जुहोति प्रजापतये स्वाहा मूलाय स्वाहा प्रजायै स्वाहेति आपो वा अकामयन्त समुद्रम् काममभिजयेमेति ता एतमद्भ्योषाढाभ्यश्चरुन्निरवपन् ततो वै ताः समुद्रम् काममभ्यजयन् समुद्रगम् ह वै काममभिजयति य एतेन हविषा यजते य उचैन देवम् वेद सोऽत्र जुहोति अभ्यस्वाहा षाढाभ्यस्वाहा समुद्राय स्वाहा कामाय स्वाहा अभिजित्यै स्वाहेति विश्वे वै देवा अकामयन्त अनपजय्यञ्जयेमेति त एतम् विश्वेभ्यो देवेभ्यो षाढाभ्यश्चरुम् निरवपन् ततो वै तेनपजय्यमजयन् अनपजय्यगम् ह वै जयति य एतेन हविषा यजते य उचैन देवम् वेद सोऽत्र जुहोति विश्वेभ्यो देवेभ्य स्वाहा षाढाभ्य स्वाहा अनपजय्याय स्वाहाजित्यै स्वाहेति ब्रह्म वा अकामयत ब्रह्मलोकमभिजयेयमिति तदेतम् ब्रह्मणे भिजिते चरुन्निरवपत् ततो वै तद्ब्रह्मलोकमभ्यजयत् ब्रह्मलोकगम् अव ब्रह्मलोकगम् हवा अभिजयति य एतेन हविषा यजते य उचैन देवम् वेद सोऽत्र जुहोति ब्रह्मणे स्वाहाभिजिते स्वाहा ब्रह्मलोकाय स्वाहाभिजित्यै स्वाहेति इष्टुर्वा अकामयत पुण्यज्ञश्लोकगम् शृण्वीय नमा पापी कीर्तिरागच्छेदिति स एतम् विष्णवे श्रोणायै पुरोडाशन्त्रिकपालम् निरवपत् ततो वै स पुण्यज्ञश्लोकमशृणुत नैनम् पापी कीर्तिरागच्छत् पुण्यगम् ह वै श्लोकगम् शृणुते नैनम् पापी कीर्तिरागच्छति य एतेन हविषा यजते य उचैन देवम् वेद सोऽत्र जुहोति विष्णवे स्वाहा श्रोणायै स्वाहा श्लोकाय स्वाहा श्रुताय स्वाहेति वसवो वा अकामयन्त अग्रम् देवतानाम् परीयामेति त एतम् वसुभ्यश्रविष्ठाभ्यः पुरोडाशमष्टाकपालम् निरवपन् ततो वै तेऽग्रम् देवतानाम् पर्यायन् अग्रगम् ह वै समानानाम् पर्येति य एतेन हविषा यजते य उचैन देवम् वेद सोऽत्र जुहोति वसुभ्य स्वाहा श्रविष्ठाभ्य स्वाहा अग्राय स्वाहा परि इत्यै स्वाहेति इन्द्रो वा अकामयत दृढो शिथिलस्यामिति स एतम् वरुणाय शतभिषजे भेषजेभ्यः पुरोडाशम् दशकपालम् निरवपत् कृष्णाना अम्ब्रीहीना ततो वै स दृढो शिथिलो भवत् दृढो हवा अशिथिलो भवति य एतेन हविषा यजते य उचैन देवम् वेद सोऽत्र जुहोति वरुणाय स्वाहा शतभिषजे स्वाहा भेषजेभ्य स्वाहेति।
ತಿರುಚಾನೂರು ಕ್ಷೇತ್ರದ ಅಮ್ಮನವರ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದ ಘಟ್ಟವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಅತ್ಯಂತ ಆಕರ್ಷಣೀಯವಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇಂದು ವಿಶೇಷವಾದ ಅಲಂಕಾರವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅಮ್ಮನವರ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬೇಕಾದ ಎಲ್ಲ ಸಜ್ಜತೆಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಅನೇಕ ವಿಧಿವಿಧಾನಗಳೊಂದಿಗೆ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮುಂದುವರಿಸಿಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ತಾವಿದೀಗ ಅತ್ಯಂತ ಮುಖ್ಯವಾದಂತಹ ಕನ್ಯಾದಾನದ ಸಂದರ್ಭವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತೀರಿ. ಈ ಕನ್ಯಾದಾನದಲ್ಲಿ ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಅಮ್ಮನವರನ್ನು ಒಪ್ಪಿಸುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಅಂದರೆ ತುಭ್ಯಂ ವಸ್ತು ದೇವೇಶ ಎನ್ನುವಂತೆ ಈ ವಸ್ತು ನಿನ್ನದೇ, ನಿನಗೇ ಕೊಡುತ್ತಿದ್ದೇನೆ ಎನ್ನುವಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಈ ಕನ್ಯಾದಾನ ಎನ್ನುವಂತಹ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಇದೆ. ಸಮುದ್ರದ ನೀರನ್ನು ಬೊಗಸೆಯಲ್ಲಿ ಹಿಡಿದು ಸೂರ್ಯನಿಗೆ ಅರ್ಘ್ಯಪ್ರದಾನವನ್ನು ಮಾಡಿದಾಗ ಹೇಗೆ ಆ ಬೊಗಸೆಯ ನೀರು ಮತ್ತೆ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿಯೇ ಬೀಳುತ್ತದೆಯೋ ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಈ ಕನ್ಯಾದಾನವೂ ಕೂಡ. ಆದರೆ ಅರ್ಘ್ಯಪ್ರದಾನವನ್ನು ಮಾಡುವುದರಿಂದ ಉಂಟಾಗುವಂತಹ ಪುಣ್ಯ ನಮ್ಮ ಪಾಲಿನದಾಗುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಸಮಸ್ತ ವಸ್ತುಗಳು ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಸೇರಿದ್ದು, ಸಮಸ್ತ ವಸ್ತುಗಳಲ್ಲಿಯೂ ಪರಮಾತ್ಮನಿದ್ದಾನೆ. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಅದಕ್ಕಿಂತಲೂ ಭಿನ್ನವಾದಂತಹ ಯಾವುದನ್ನು ನಾವು ಮಾಡಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ ಎನ್ನುವ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಾವು ಆ ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಇಂತಹ ಒಂದು ಸೇವೆಗಳನ್ನು ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ಅಪಾರವಾದಂತಹ ಪುಣ್ಯವನ್ನು ನಾವು ಹೊಂದುತ್ತೇವೆ. ಕ್ಷೀರಧಾರೆಯಿಂದ ಕನ್ಯಾದಾನವನ್ನು ನೆರವೇರಿಸಿದ್ದಾರೆ. ಧಾರೆ ಎರೆದು ಕೊಡುವುದು ಎನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಮಾತು ವಿವಾಹದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಳಸಲಾಗುತ್ತದೆ. ಅಂದರೆ ಅಖಂಡವಾದಂತಹ ಜಲಧಾರೆಯಿಂದ ಆ ವಸ್ತುವನ್ನು ಶುದ್ಧವಾದಂತಹ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಪರಿಪೂರ್ಣವಾದ ಸಂಕಲ್ಪದೊಂದಿಗೆ ಒದಗಿಸುವುದು ಎನ್ನುವುದು ಅದರ ಅರ್ಥವಾಗಿದೆ. ಕನ್ಯಾದಾನ ಪ್ರಕರಣ ನಡೆದಿದೆ. ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜೆ, ಮಾಂಗಲ್ಯ ಏತಮಜಾಯೈಕಪದೇ ಪ್ರೋಷ್ಠಪದೇಭ್ಯಶ್ಚರುಣ್ಣಿರವಪತ್ ತೇಜಸ್ವೀ ಬ್ರಹ್ಮವರ್ಚಸ್ಯ ಭವತ್ ತೇಜಸ್ವೀ ಹವೈ ಬ್ರಹ್ಮವರ್ಚಸಿ ಭವತಿ ಏತೇನ ಹವಿಷಾ ಯಜತೆ ಯಉಚೈನ ದೇವಂ ವೇದ ಸ್ತೋತ್ರ ಜುಹೋತಿ ಅಜಾಯೈಕಪದೇ ಸ್ವಾಹಾ ಅಪ್ರೋಷ್ಠಪದೇಭ್ಯ ಸ್ವಾಹಾ ತೇಜಸೇ ಸ್ವಾಹಾ ಬ್ರಹ್ಮವರ್ಚಸಾಯ ಸ್ವಾಹೇತಿ ಅಹಿರ್ವೈ ಬುದ್ಧಿಯೋ ಕಾಮಯತ ಪ್ರತಿಷ್ಠಾಂ ವಿಂದೇ ಜಯತಿ ಏತಮಹಯೇ ಬುದ್ಧಿಯಾಯ ಪ್ರೋಷ್ಠಪದೇಭ್ಯ ಪುರೋಡಾಶಂ ಭೂಮಿ ಕಪಾಲಂ ನಿರವಪತ್ ವೈ ಸ ಇಮಾಂ ಪ್ರತಿಷ್ಠಾಮ ವಿಂದತ ಇಮಾಗಂ ಹವೈ ಪ್ರತಿಷ್ಠಾಂ ವಿಂದತೆ ತೇನ ಹವಿಷಾ ಯಜತೆ ಯಉಚೈನ ದೇವಂ ವೇದ ಸ್ತೋತ್ರ ಜುಹೋತಿ ಅಹಯೇ ಬುದ್ಧಿಯಾಯ ಸ್ವಾಹಾ ಅಪ್ರೋಷ್ಠಪದೇಭ್ಯ ಸ್ವಾಹಾ ಪ್ರತಿಷ್ಠಾಯೈ ಸ್ವಾಹೇತಿ ಭೂಷಾ ವಾ ಅಕಾಮಯತ ಸುಮಾನ್ ಸ್ಯಾಮಿತಿ ಏತಂ ಪೂಷ್ಣೇರೇವತ್ಯೈ ಚರುನ್ನಿರವಪತ್ ವೈ ಸ ಪಶುಮಾನ್ ಅಭವತ್ ಪಶುಮಾನ್ ಹವೈ ಭವತಿ ಏತೇನ ಹವಿಷಾ ಯಜತೆ ಯಉಚೈನ ದೇವಂ ವೇದ ಸ್ತೋತ್ರ ಜುಹೋತಿ ಪೂಷ್ಣೇ ಸ್ವಾಹಾ ರೇವತ್ಯೈ ಸ್ವಾಹಾ ಪಶುಭ್ಯ ಸ್ವಾಹೇತಿ ಅಶ್ವಿನೌ ವಾ ಅಕಾಮಯೇತ ಸ್ತೋತ್ರಸ್ವಿನಾವಬಧಿರೌ ಸ್ಯಾವೇತಿ ತಾವೇತಮಶ್ವಿಭ್ಯಾಮಶ್ವಯುಭ್ಯಾ ಪುರೋಡಾಶಂದ್ವಿಕಪಾಲನ್ ನಿರವಪತ ವೈತೌ ಶ್ರೋತ್ರಸ್ವಿನಾವಬಧಿರಾವಭವತ ಶ್ರೋತ್ರಸ್ವೀ ಹವ ಅಬಧಿರೋ ಭವತಿ ಏತೇನ ಹವಿಷಾ ಯಜತೆ ಯಉಚೈನ ದೇವಂ ವೇದ
श्रोत्र जुहोति अश्विभ्याग स्वाहा अश्वयुग्भ्याग स्वाहा श्रोत्राय स्वाहा श्रुत्यै स्वाहेति यमो वा अकामयत नागम राज्यम अभिजये यमिति स एतं यमायापभरणीभ्यश्चरुन्निरवपत् ततो वै स पितृनागम राज्यम अभ्यजयते समानानागम हवै राज्यम अभिजयति एतेन हविषा यजते उच्चैन देवं वेदा सोत्र जुहोति यमाय स्वाहा पभरणीभ्य स्वाहा राज्याय स्वाहा भिजित्यै स्वाहेति अथैतदमावास्याय आज्यन्निर्वपति कामो वा अमावास्या काम आज्यम् कामेनैव कामकं समर्थयति क्षिप्रमेण गं सकाम उपनमति येन कामेन यजते सोत्र जुहोति अमावास्यायै स्वाहा कामाय स्वाहा गत्यै स्वाहेति चन्द्रमा वा अकामयत अहोरात्रानर्धमासान् मासानर्तोन् संवत्सरमाप्त्वा चन्द्रमसः सायुज्यगं सलोकतामाप्नुयामिति एतं चन्द्रमसे प्रतिदृश्यायै पुरोडासं पञ्चदशकपालन्निरवपते ततो वै सोऽहोरात्रानर्ध मासान् मासान् ऋतून् संवत्सरमाप्त्वा चन्द्रमसः सायुज्यगं सलोकतामाप्नोत् अहोरात्रान् हवा अर्धमासान् मासान् ऋतून् संवत्सरमाप्त्वा चन्द्रमसः सायुज्यगं सलोकतामाप्नोति य एतेन हविषा यजते उचैन देवं वेद सोत्र जुहोति चन्द्रमसे स्वाहा अप्रतिदृश्यायै स्वाहा अहोरात्रेभ्य स्वाहा अर्धमासे भ्यस्वाहा मासेभ्यस्वाहर्तुभ्यस्वाहा संवत्सराय स्वाहेति अहोरात्रे वा अकामयेताम् अत्यहोरात्रे मुच्ये वहि अनावहोरात्रे आप्नुयातामिति ते एतमहोरात्राभ्यां चरुन्निरवपत यानाम् व्रीहिणाम् शुक्लानां च कृष्णानां च अत्योर्दुग्धे श्वेतायै च कृष्णायै च वैते अत्यहोरात्रे अमुच्येते नैने अहोरात्रे आप्नुताम् अतिहवा अहोरात्रे मुच्यते नैनमहोरात्रे आप्नुतः एतेन हविषा यजते उच्चैन देवं वेद सोत्र जुहोति अह्ने स्वाहा रात्रियै स्वाहा अतिमुक्त्यै स्वाहेति उषा वा अकामयत यादित्यस्य सुभगा स्यामिति सैतमुषसे चरुन्निरवपत् ततो वै सा प्रियादित्यस्य सुभगा भवत् प्रियो ह वै समानानागं सुभगो भवति एतेन हविषा यजते उच्चैन देवं वेद सोत्र जुहोति उषसे स्वाहा व्युष्ट्यै स्वाहा योषुष्यै स्वाहा अव्युच्छन्त्यै स्वाहा व्युष्टायै स्वाहेति अथै तस्मै नक्षत्राय चरुन्नपपति यथा त्वं देवानामसि एवमहं मनुष्याणां भूयासमिति यथा हवा एतद्देवाना एवगं हवा एष मनुष्याणां भवति य एतेन हविषा यजते उचैन देवं वेद सोत्र जुहोति नक्षत्राय स्वाहो देश्यते स्वाहा उद्यते स्वाहोदिताय स्वाहा स्वाहा भरसे स्वाहा राजसे स्वाहा तेजसे स्वाहा तपसे स्वाहा ब्रह्मवर्चसाय स्वाहेति सूर्यो वा अकामयत नक्षत्राणां प्रतिष्ठास्यामिति एतगं सूर्याय नक्षत्रेभ्यश्चरुन्निरवपत् ततो वै स नक्षत्राणां प्रतिष्ठा भवते प्रतिष्ठा ह वै समानानां भवति एतेन हविषा यजते उच्चैन देवं वेद सोत्र जुहोति
करोति सूर्याय स्वाहा नक्षत्रेभ्य स्वाहा तिष्ठायै स्वाहेति अथैतमदित्यै चरुन्नर्पपति यं वा अदितिः अस्यामेव प्रतिष्ठति श्रोत्र जुहोति अदित्यै स्वाहा प्रतिष्ठायै स्वाहेति अथैतं विष्णवे चरुन्नर्पपति यज्ञो वै विष्णुः यज्ञ एवान् ततः प्रतिष्ठति श्रोत्र जुहोति विष्णवे स्वाहा यज्ञाय स्वाहा प्रतिष्ठायै स्वाहेति यस्यामितो दिवि सोम आसीत् गायत्र्याहरत् तस्य पर्णमच्छिद्यत पर्णो भवत् पर्णस्य पर्णत्वम् ब्रह्म वै पर्णः पर्णशाखया वत्सानपाकरोति ब्रह्मणै वैनानपाकरोति यत्र वै पर्णः यत्र पशवः मात्रीणि त्रीणि पर्णस्य पलाशानि त्रिपदा गायत्री पर्णशाखया गा प्रार्पयति स्वयै वैना देवतया प्रार्पयति कामयेता पशुस्यादिति अपर्णान् तस्मै शुष्का ग्रामा हरेत् पशुरेव भवति यं कामयेत पशुमान् स्यादिति बहुपर्णान् तस्मै बहुशाखामाहरे पशुमन्तमेवैनं करोति प्राची माहरेत् देवलोकमभिजयेत् मनुष्यलोकम् प्राची मुदीची माहरति उभयोर्लोकयोरभिजित्यै इषे त्वोर्जे त्वेत्याह इषमेवोर्जं यजमाने दधाति वायवस्थेत्याह वायुर्वा अन्तरिक्षस्याध्यक्षाः अन्तरिक्षदेवत्या खलु वै पशवः वायव एवैनान् परिदधाति प्रवा एनानेतदा करोति यदाह वायवस्थेत्युपायवस्थेत्याह यजमानायैव पशूनुपक्वयते देवो वत्सविता प्रार्पयत्वित्याह प्रसूत्यै श्रेष्ठतमाय कर्मण इत्याह यज्ञो हि श्रेष्ठतमं कर्म तस्मादेव माह आप्यायध्वमग्निया देव भागमित्याह सेभ्यश्च वा एता पुरा मनुष्येभ्यश्च प्यायन्त देवेभ्य एवैना इन्द्रायाप्याययति ऊर्जस्वतीः पयस्वतीरित्याह ऊर्जगं हि पयः सम्भरन्ति प्रजावतीर्णमेव अयक्ष्मा इत्याह प्रजात्यै मावस्तेन ईशतमाघशगं स इत्याह गुप्त्यै तस्य हेतिः परिवो वृणक्त्याह रुद्रा देवैना आस्त्रायते अस्मिन् गोपतौ स्याद बह्वीरित्याह ध्रुवा एवास्मिन् बह्वीः करोति यजमानस्य पशून् पाहीत्याह पशूनां गोपीथाय अस्मात् सायं बसव उपसमावर्तन्ते अनधः साधयति गर्भाणां धृत्य अप्रवादाय ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರದ ಶ್ರೀನಿವಾಸನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದಂತೆ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಶ್ರೀ ಪದ್ಮಾವತಿ ಅಮ್ಮನವರ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಧಾನವಾದಂತಹ ಘಟ್ಟವಾದಂತಹ ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜೆ ಹಾಗೂ ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆಯ ಘಟ್ಟಕ್ಕೆ ನಾವು ಹೆಜ್ಜೆಯನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜಾವಿಧಿಯನ್ನು ಅರ್ಚಕರು ನೆರವೇರಿಸುತ್ತಿರುವುದನ್ನು ತಾವು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗಮನಿಸಬಹುದು. ಶ್ರೀ ಸೂಕ್ತ ಪಠನ ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಆ ದೇವಿಯ ಮಹದ್ವೈಭವವನ್ನು ತಿಳಿಯಪಡಿಸುವಂತಹ ಶ್ರೀ ಸೂಕ್ತವನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪಠಿಸುತ್ತಾರೆ. ಪರಮಾತ್ಮನ ವೈಭವವನ್ನು ಪುರುಷ ಸೂಕ್ತವು ಆವಿಷ್ಕರಿಸಿದರೆ ಶ್ರೀ ಸೂಕ್ತವು ಆ ಜಗನ್ಮಾತೆಯ ವೈಭವವನ್ನು ಜಗತ್ತಿಗೆ ತಿಳಿಯಪಡಿಸಿದೆ. ಪರಮಾತ್ಮನು ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಅಂತಃಶಕ್ತಿಯಾಗಿ ಸರ್ವತ್ರ ವ್ಯಾಪ್ತನಾಗಿದ್ದಾನೆ. ಆ ಜಗನ್ಮಾತೆಯು ಪ್ರಕಟವಾದಂತಹ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ತನ್ನ ವಿಶೇಷ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಿಂದ ನದಿಯಾಗಿ ನದವಾಗಿ ಪರ್ವತವಾಗಿ ಅನೇಕ ವಿಧವಾದಂತಹ ರೂಪದಲ್ಲಿ ವಿರಾಜಮಾನಳಾಗಿ ಪ್ರಾಣಿಗಳಿಗೆ ಜೀವಶಕ್ತಿಯನ್ನು ತುಂಬುವ ಆಹಾರವಾಗಿ ವ್ಯವಹಾರಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂತಹ ಎಲ್ಲ ವಿಧವಾದ ವಸ್ತುಗಳಾಗಿ ಮಾರ್ಪಟ್ಟಿದ್ದಾಳೆ. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಆ ಜಗಜ್ಜನನಿಯ ವೈಭವವೂ ಕೂಡ ಅತ್ಯಂತ ವಿಸ್ತೃತವಾದದ್ದು. ಜಗತ್ತಿಗೆ ತಾಯಿಯಂತೆ ಪೋಷಣೆಯನ್ನು ಒದಗಿಸಿಕೊಡುವ
ಆ ಜಗನ್ಮಾತೆಯ ಮಾತೃತ್ವ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಅತ್ಯಂತ ವಿಶೇಷವಾಗಿ ಗೌರವಿಸಿ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಜಗನ್ಮಾತೆ ಎನ್ನುವಂತಹ ಆ ಒಂದು ಮಾತು ಅತ್ಯಂತ ಅಪೂರ್ವವಾದ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಆ ದೇವಿಯ ವೈಭವವನ್ನು ಆವಿಷ್ಕರಿಸುತ್ತದೆ. ಆ ಕ್ಷೀಹಿ ಶ್ರೀಹಿ ಎನ್ನುವಂತಹ ಆ ಶಕ್ತಿ ಸದಾ ನಮ್ಮಲ್ಲಿರಲಿ. ಆ ದೇವಿಯ ಅನುಗ್ರಹ ನಿತ್ಯವೂ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಇರಲಿ ಎನ್ನುವಂತಹ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಭಕ್ತರು ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಶ್ರೀಹಿ ಮೇ ನನಶ್ಯತಾಂ, ಅಂದರೆ ನನ್ನ ಪಾಲಿಗೆ ಆ ದೇವಿಯ ಅನುಗ್ರಹ ಎನ್ನುವುದು ಇಲ್ಲ ಎನ್ನುವಂತಹ ಸಂದರ್ಭ ಯಾವಾಗಲೂ ಒದಗದೇ ಇರಲಿ, ಅದು ನಶಿಸದೇ ಇರಲಿ. ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಸಂದರ್ಭಗಳಲ್ಲಿಯೂ ಎಲ್ಲ ಕಾಲದಲ್ಲಿಯೂ ಆ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯ ಅನುಗ್ರಹ ಕಟಾಕ್ಷ ಸದಾ ನಮ್ಮ ಮೇಲಿರಲಿ ಎನ್ನುವಂತಹ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಶ್ರೀ ಸೂಕ್ತದಲ್ಲಿ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆಯ ಸುಮುಹೂರ್ತ ಸನ್ನಿಹಿತವಾಗಿದೆ. ನಮೋ ನಮಃ. ಜ್ಯೋತಿಷ್ಮಾಗಸ್ತೇಜಸ್ವನಾಥಪಗಸ್ತಪನ್ನಭಿತಪನ್ ಕಲ್ಯಾಣಃ. ಪೇರಂಟಾಂಡ್ಲು ಸೋಬಾನ ಪಾಡರು ಮೋಸ ಪೋಕ ಈ
अदितिरास्नासीत्याह अदितिः अस्या एवैनत्रास्नां करोति इन्द्राण्यै सन्नह नमित्याह इन्द्राणि वा अग्रे देवता नागं समनक्यता आर्ध्नोत् वृद्ध्यै सन्नक्यति प्रजा वै बर्हिः प्रजा नाम परा वा पाया अस्माच्छ्नावसन्ततः प्रजा जायन्ते कोशादे ग्रन्थिं ग्रच्छात् वित्याह पुष्टिमेव यजमाने दधाति सादित्याः हिगुंसायै पश्चात् प्राञ्चमुपगूहति पश्चात् वै प्राचीनगं रेतो धीयते पश्चादेवास्मै प्राचीनगं रेतो दधाति इन्द्रस्य त्वा बाहुभ्यामुद्यच्छयित्याः इन्द्रियमेव यजमाने दधाति सहस्वतेर्मूर्ध्नाः रामीत्याः ब्रह्म वै देवानां बृहस्पतिः ब्रह्मणे वै नद्धरति उर्वन्तरिक्षमन्विहीत्याः गत्यै ङ्गममसीत्याः देवानेवै नद्गमयति अनधस्तादयति गर्भाणाद्धृत्या अप्रपादाय तस्मात् गर्भा प्रजानाम प्रपादुका उपरि वनिदधाति उपरि बहिः वर्गो लोकः वर्गस्य लोकस्य समष्ट्यै पूर्वेद्युरिद्मा बर्हिः करोति यज्ञमेवारभ्य गृहीत्वोपवसति प्रजापतिर्यज्ञमसृजत तस्योखे अस्रगं सेथा यज्ञो वै प्रजापतिः यथान्नायोखे भवतः यज्ञस्यैव तदुखे उपदधात्यप्रस्रगुंसाय शुन्धध्वन्दैव्याय कर्मणे देवयज्ञाय इत्याह देवयज्ञाय एवैनानि शुन्धति मातरिष्वनो घर्मोऽसीत्याह अन्तरिक्षं वै मातरिष्वनो घर्मः येषान् लोकानां विधृत्यै यौरसि पृथिव्यसीत्याह दिवश्च ह्येष पृथिव्याश्च संभृता यदुखादेवमाह विश्वधाय असि परमेण धाम्नेत्याह वृष्टिर्वै विश्वधायाः वृष्टिमेवावरुन्धे त्रिगम्भस्वमाह्वारित्याह धृत्यै वसूनां पवित्रमसीत्याह प्राणा वै वसवः तेषां वा एतद्भागधेयं यत्पवित्रम् तेभ्य एवैनत्करोति शतधारगं सहस्रधारमित्याह प्राणेष्वेवायुर्दधाति सर्वत्वाय त्रिवृत्पलाशशाखाय अन्तर्भमयं भवति त्रिवृद्वै प्राणः त्रिवृतमेव प्राणं मध्यतो यजमाने दधाति सौम्यः पर्णस्य योनित्वाय साक्षात् पवित्रं दर्भाः साक्षायमदिनि दधाति तत्प्राणापानयो रूपं तिर्यक्प्रातः दर्शस्य रूपम् दार्श्यगृह्ये ददः अन्नं वै चन्द्रमा आह अन्नं प्राणाः उभयमेवोपैत्यजामित्वाय तस्मादयगं सर्वतः पवते हुतस्तोको हुतो द्रप्स इत्याह व्यावृत्यै प्रतिष्ठित्यै हविषो हुतो द्रप्सो हुतो हुतस्तोको हुतो द्रप्स इत्याह प्रतिष्ठित्यै हविषो स्कन्दाय नहि हुतज्ञ स्वाहा कृतज्ञ स्कन्दति विनागो नामाग्निः तस्य विप्रुषो भागधेयम् अग्नये बृहते नाकायेत्याह नाकमेवाग्निं भागधेयेन समर्थयति स्वाहाद्या वा पृथिवीभ्यामित्याह या वा पृथिव्योरेवै नत्प्रतिष्ठापयति पवित्रवत्या नयति अपाञ्चैवौषधीनां च रसगं सगं सृजति अथोवौषधीष्वेव पशून् प्रतिष्ठापयति अन्वारभ्य वाचै यच्छति यज्ञस्य धृत्यै धारयन्नास्ते धारयन्तैव हि दुहन्ति कामधुक्ष इत्याह तृतीयस्यै त्रय इमे लोका इमानेव लोकान् यजमानो दुहे अमूमिति नाम गृह्णाति भद्रमेवासां कर्म विष्करोति सा विश्वायुस्सा विश्वव्यचा सा विश्वकर्मेत्याह इयं वै विश्वायुः अन्तरिक्षं विश्वव्यचाः असौ विश्वकर्मा इमाने वैताभिर्लोकान् यथा पूर्वं दुहे अथो यथा अप्रदात्रे पुण्यमाशास्ते एवमेवैना एतदुपस्तौति तस्मात् प्रादादित्युन्नीय वन्दमान
ಮಾನಾ ಉಪಸ್ತುವಂತಃ ಪಶೂನ್ ದುಹಂತಿ ಬಹುದುಗ್ಧೇಂದ್ರಾಯ ದೇವೇಭ್ಯೋ ಹವಿರಿತಿ ವಾಚಂ ವಿಸೃಜತೆ ಯಥಾ ದೇವತಮೇವ ಪ್ರಸೌತಿ ದೇವ್ಯಸ್ಯ ಚ ಮಾನುಷಸ್ಯ ಚ ವ್ಯಾವೃತ್ಯೆ ತ್ರಿದಾಹ ಸತ್ಯಾ ಹಿ ದೇವಾ ವಾಚಂ ಯಮೋ ನನ್ವಾರಭ್ಯೋತ್ತರಾಹ ಪರಿಮಿತಮೇವಾವರುಂಧೆ ದಾರುಪಾತ್ರೇಣ ದುಹ್ಯಾತ್ ನಿವದ್ವೈ ದಾರುಪಾತ್ರ ದಾರುಪಾತ್ರೇಣ ದುಹ್ಯಾತ್ ಯಾತಯಾ ಆಮ್ನಾ ಹವಿಷಾ ಯಜೇತ ಅಥೋ ಖಲ್ವಾಹುಃ ಪುರೋಡಾಶಮುಖಾನಿ ವೈ ಹವೀಗುಂಷಿ ನೇತ ಇತಃ ಪುರೋಡಾಶಗಂ ಹವಿಷೋ ಯಾಮೋಸ್ತೀತಿ ಕಾಮಮೇವ ದಾರುಪಾತ್ರೇಣ ದುಹ್ಯಾತ್ ಶೂದ್ರ ಏವ ನ ದುಹ್ಯಾತ್ ಅಸತೋ ವಾ ಯೂದ್ರ ಹವಿರೇವದಿತ್ಯಾಹು ಯೂದ್ರೋ ದೋಗ್ಧೀತಿ ನಿಹೋತ್ರಮೇವ ನ ದುಃಖ್ಯಾಚ್ಛೂದ್ರ ತದ್ಧಿನೋತ್ ಪುನಂತಿ ಯದಾ ಖಲು ವೈ ಪವಿತ್ರಮತ್ಯೇತಿ ಅಥ ತದ್ಧವಿರಿತಿ ಸಂಪೃಚ್ಛತ್ವಮಿತ್ಮೃತಾವರೀರಿತ್ಯಾಹ ಅಪಾಂಚೈವೌಷಧೀನಾಂ ಚ ರಸಗಂ ಸಗಂ ಸೃಜತಿ ಅಸ್ಮಾದಪಾಂಚೌಷಧೀನಾಂ ಚ ರಸಮುಪಜೀವಾಮಃ ಅಂದ್ರಾಧನಸ್ಯ ಸಾತಯ ಇತ್ಯಾಹ ಯಜಮಾನೇ ದಧಾತಿ ಹೋಮೇ ನತ್ವಾತ ಲಕ್ಷ್ಮೀಂದ್ರಾಯ ದಧೀತ್ಯಾಹ ಹೋಮಮೇ ವೈ ನತ್ಕರೋತಿ ಪೂರ್ಣಾಹುತಿಮುತ್ತಮಾನ್ ಜುಹೋತಿ ಸರ್ವಂ ವೈ ಪೂರ್ಣಾಹುತಿಃ ಸರ್ವಮೇವಾಪ್ನೋತಿ ಅಥೋ ಇಯಂ ವೈ ಪೂರ್ಣಾಹುತಿಃ ಅಸ್ಯಾಮೇವ ಪ್ರತಿಷ್ಠತೆ ನಾರಾಯಣಾಯ ವಿದ್ಮಹೇ ವಾಸುದೇವಾಯ ಧೀಮಹಿ ಅನ್ನೋ ವಿಷ್ಣು ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಸ್ವಾಹ ಮಹಾದೇವ್ಯೈ ಚ ವಿದ್ಮಹೇ ವಿಷ್ಣುಪತ್ನ್ಯೈ ಚ ಧೀಮಹಿ ಅನ್ನೋ ಲಕ್ಷ್ಮೀ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಸ್ವಾಹ.